चैनल नवनवीन वीडियो पाहण्यासाठी आई चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे, नासी कोडी सकळ ही, घरी दारी वसे हरी, घरी दारी वसे हरी, विश्वांबरी भावजा, इंडे तया मागे पुढे, नासी कोडे सकळ ही, निळा मने संदेह नाही, निळा मने संदेह नाही, भक्ता पाही या परी, इंडे तया मागे पुढे, नासी कोडे सकळ ही, मायोग पिठे तटे बिमरत्या, वरम पुंडरी कायदा तुम निंद्रई, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजी पांडुरंगम, एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीची आई, माझे पंढरीचे आई, श्री चरण संतांचे अत्यंत कृपादानी एकतीचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम, पदांभोज तेजस्पृदिक प्रदेशम, विधींद्रादिदेव सदास्तु यमानम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, अदत्रय जननी देवाची, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर, शरण शरण जय हनुमंता, शरण शरण जय हनुमंता, शरण शरण जय हनुमंता, शरण शरण जय हनुमंता, अलो राम दूता, तुम्हा अलो राम दूता, तुम्हाला
शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो राम दूता काय भक्तीचा त्या वाटा मज दावाव्या सुभटा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडी तया मागी पुढे नासी कोडी सकळही मुक्त केवल्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ उदयामध्ये व्याप्त असलेले भगवान श्री तुकोबर आहे. आधी सर्व संत मंडळीच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व श्रोत्यांचे माईबापांना विनम्र अभिवादन करून कीर्तन रूपी शिबिरा प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग निळोबरायचा आहे. या अभंगाचा सरळ भावाचा जर पाहिला तर माझे निळोबराय म्हणतात माझ्या देवाला काय आवडत आहे का. भाविकाची आवडी देवा माझे भाविक देवाला आवडतात आणि आवडल्यामुळे तो देव काय करतो तर ऐका करी सेवा निज प्रीती निज प्रीतीने तो देव सेवा करतो. कुणाकुणाची सेवा केली आपल्याला सर्वांना उंच नीचे काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्त दिकुनिया. 18 संतांच्या घरी देवाने सेवा केली आपल्याला थोडक्यामध्ये पाहायचंय. पण ऐका निळोबराय म्हणतात माझ्या देवाला भाविक आवडतात आणि आवडल्यामुळे परिणाम काय करतो तर करी सेवा निज प्रीती. महाराज नेमकी सेवा करतो पण कशी करतो तर महाराज म्हणतात हिंडे तया मागे पुढे नासी कोडी सकळही. तो काय करतो भक्तांच्या मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया अघाध निवाराया. प्रत्येक माझ्या भक्ताच्या पाठीमागं तो पांडुरंग परमात्मा उभा आहे आणि समोर सुद्धा उभा आहे. का हो महाराज त्या देवाला आणण्याकरता नेमकं लागतं तरी काय. तर महाराज म्हणतात तो तुमच्या घरी यायला तयार आहे दारी यायला तयार आहे फक्त एकच करावं लागतं विश्वांबरी भावजा. एकदा अंतकरणामध्ये भाव आला की घरी दारी वसे हरी तो आपल्या घरामध्ये येतो आणि तो आपल्या दारामध्ये येतो. पण कधी येतो मायबाप तर ज्या दिवशी आपल्या अंतकरणामध्ये भाव म्हणजे देवाविषयी प्रेम उत्पन्न होतं ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही. महाराज देवाला काही न लगे एक भावाची कारण तुका मने आन विठोबाची. माझ्या देवाला काहीच लागत नाही. तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात कुठले आहात याच्याशी काही घेणं देणं नाही. स्त्री आहात का पुरुष आहात याच्याशी काही संबंध नाही. फक्त अंतकरणातून देवाला भावाने आवाज दिला की तो देव येण्याकरता तयार आहे. कबीरदास महाराज म्हणतात ना भाव का भुका हुमे बस भाव हे एक सार हे भाव का भुका हुमे बस भाव हे एक सार हे भाव से मुझको बजे तो भव से बेड़ा पार है भव से बेड़ा पार है. या जगामध्ये सगळ्यात मोठा काय असेल तर त्याचं नाव भाव आहे. महाराज म्हणतात एकदा का तुमच्या अंतकरणात भाव आला की देव काय करतो तर घरी दारी वसे हरी आणि विश्वांबरे भावजा. ठीक आहे निळोबराय कळालं आम्हाला. तर निळोबराय म्हणतात नाही एवढं कळालं आणि जर पटत नसेल तर भक्त होऊन बघा. निळा मने संदेह नाही आणि भक्ता पाही या परी. काय करतो एकदा का तुम्ही भक्त झालात की भक्त झाल्याबरोबर हिंडे तया मागे पुढे अन्नासी कोडे सकळही असा अभंगाचा सरळ भावात तुमच्या पुढे मांडला. अभंगाचा अर्थ हाच असेल असा माझा आग्रह नाही. जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशामध्ये भरारी घेतात तसं मी माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार तोडका मोडका याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा तळलंच असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण अव्याहतपणे काकडा भजन असेल हरिपाठ असेल या अव्याहतपणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी पुष्प समस्त गावकरी मंडळ हैवतपूर यांच्या वतीनं आजची आलेली ही सेवा या सर्वांना धन्यवाद देऊ आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला विठा अभंग आहे निळोबरायचा. निळोबराई या अभंगाद्वारे देवाची आवड सांगतात. ऐका देवाची आवड प्रतिपादन करत असतात. शास्त्रानं 3 वर्ग सांगितले त्या 3 वर्गाचं चिंतन करण्याकरता तुमच्या समोर आहे. ऐका काही ना काही कोणाला कोणाला तरी आवडत असतं. आज निळोबराय देवाची आवड प्रतिपादन करतात. शास्त्रात 3 वर्ग सांगितले जातात. एक सामान्य जीवाची आवड, दुसरी आहे संतांची आवड आणि तिसरी आहे देवाची आवड. ऐका शास्त्र थोडंसं सांगतो आणि पुन्हा तुमच्या आवडत्या विषयाकडे जातो. पहिलं शास्त्र ऐका. एक तर जीवाची आवड आहे, दुसरी आहे संतांची आवड आणि तिसरी आहे देवाची आवड. आवडी मात्र आहेत, आवडी जरी भिन्न असल्या तर या सृष्टीतला जन्माला आलेला मुंगीपासून किंवा 184 योनीतला जीव असू द्या त्या प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी आवडतं. ऐका वाक्य, काही ना काहीतरी आवडतं. महाराज आज देवाची आवड प्रतिपादन करतात. जीवाला काही ना काहीतरी आवडतं, मग जीव म्हणलं की 184 योनीतला कुठलाही घ्या. संत महात्म्यांना काही ना काहीतरी आवडतं आणि देवाला सुद्धा काही ना काहीतरी आवडतं. यात
थोड़ा थोड़ा विचार अपने तिन्ही आवड़ी का कराएगा है। प्राख्यान शास्त्रा वर्णन के लिए आवड़ है नाव है जीव। ऐका कुछ जीव घया लक्ष चौर यौनीतला प्रत्येक जीवाला का ही ना कहीं तरी आवड़ आता अपन एवडे जन कीर्तना आला है एवड्यांची आवड़ सारखीच संगता येणार नहीं। पण इथं प्रत्येक बसलेला लहान माणूस असू द्या किंवा मोठा माणूस असू द्या इथल्या प्रत्येकाला विचारलं तुला काय आवडतं का तर त्याचं उत्तर येईल हो। काही ना काहीतरी आवडतं जीवाला। ज्ञानोबा राय तर असं म्हणतात बाबा मुंगीपासून ते मनुष्यापर्यंत प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी आवडतं। आवड असल्याशिवाय जीव तयारच होत नाही। विठाला विठाला मुंगीचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर मुंगीलाही सुद्धा एक गोष्ट आवडते। काय आवडतं बोला बोला असं मातीला आल्यासारखं बसू नका बोला काय आवडतं साखर आवडते। असं बोलत चाललं म्हणजे कीर्तन आपलं सोपं जाईल। मुंगीला सुद्धा काय आवडतं साखर आवडतं। पुढे जाऊन बोलू का मांजरीला काय आवडतं दूध आवडतं आणि माणसाला काय आवडतं गुलामजाम ऐका। मुंगीची आवड मात्र सारखी आहे मांजरीची आवड सुद्धा जमदग्नी महाराज सारखीच आहे। पुढे जाऊन बोलू का कुठल्याही प्राण्याची जर आवडीचा विचार केला तर त्याची आवड सेम आहे सुरेश भाऊ। पण माणूसच असा एक प्राणी आहे त्याची आवड मात्र सेम नाही। त्याची आवड मात्र सारखी नाही। जाऊ द्या माणसाचं सोडून द्या मंडपातल्याचा विचार करू। जेवढे आपण मंडपात बसलो आहे एवढे सगळ्यांची आवड सारखीच असेल गाव नाही। जाऊ द्या मंडपातलं सोडून द्या। आपण ज्या गावात राहतो ज्या घरात राहतो त्या घरात चारच माणसं असू द्या चारच माणसं असू द्या त्या चार माणसाची सुद्धा आवड सारखी असते का बोला बोला नाही। याच्या पुढे जाऊन सांगू का पती पत्नी जर घरात दोघच असेल कोण पती पत्नी जर घरात दोघच असतील तर खरंच सांगा आवड सारखी आहे का दोघांची नाही। हो पत्नीला जर कीर्तन आवडलं तर पतीला कीर्तनच आवडल हे सांगता येत नाही। विठाला विठाला जाता म्हणे एका घरामध्ये दोन पती पत्नी राहत होते। विनोदाने सांगितलं जातं आवक ऐका आवडा पती पत्नी घरामध्ये राहत होते। पती पत्नी घरामध्ये राहत असताना एक जण गेला भागवताला जो पती होता ना तो गेला भागवत कथेला आणि भागवत कथा चालू असताना त्यांना ऐकलं की श्रीकृष्णाला किती बायका होत्या बोला बोला किती होत्या 16108। भागवत ऐकून घरी आला आणि घरी आल्यानंतर पत्नीला म्हणायला लागला होय ग आज मी भागवत कथेला गेलो होतो आज मी भागवत कथेला गेलो होतो। म्हणजे काय झालं भागवत कथेमध्ये श्रीकृष्णाचं वर्णन ऐकलं म्हणजे वाद चांगलं झालं मग कन्हैयाचं वर्णन ऐकलं तर त्यात काय ऐकलं त्यानं सांगितलं काय नाही देवानं लग्न केले म्हणे आज देवानं लग्न केले हो म्हणे मला माहिती आहे पण तुला माहिती आहे का देवाचे लग्न किती झाले देवाचे लग्न किती झाले तिनं सांगितलं माहिती आहे म्हणे देवाचे लग्न किती झाले 16108। ते पटकन म्हणला मग मी एकांद करू का मी एकांद करू का तेवढ्यामध्ये महाराज तीही माता माऊली जरा खंबीरच होती आणि सगळ्याच माता माऊल्या खंबीर असतात खंबीर होती महाराज ती माता माऊली तिनं सांगितलं वर तुम्ही भागवताला गेला होतात का ऐका ना म्हणजे गेल्या महिन्यामध्ये दावणगावला गोविंद महाराजांची कथा होती आणि त्या कथेत त्यांनी पाची पांडवाचं वर्णन करून सांगितलं पाची पांडवाचं वर्णन केलं महाभारताचं वर्णन केलं आणि महाभारतात मी असं ऐकलंय काय बोला 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 मी असं ऐकलंय म्हणे म्हणला काय ऐकलं सांग तरी ते म्हणला जे काही पाची पांडव होते ना त्या पाची पांडवांच्या मध्ये द्रौपदी किती होती एकटी होती त्या एकट्या द्रौपदीने किती नवरे केले होते पाच नवरे केले होते म्हणे पाच मी एकांदा ते म्हणला तेरी बी चूप मेरी बी चूप विठाला विठाला राहतात ऐका जिच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो आपण तिची ना आपली आवड सारखीच असेल का नाही हे सांगता येत नाही। याच्या पुढे जाऊन सांगितलं माऊलीने तर ऐका ज्या आईच्या उदरातून आपण जन्म घेतला ना त्या आईची ना आपली आवड सारखीच राहील का नाही म्हणजे यामध्ये संशय आहे। त्या आईला जर काही आवडत असेल तर त्या मुलाला तेच आवडेल हे सांगता येत नाही। चला जीवाची आवड प्रतिपादन करत असताना शास्त्र असं सांगतं की शास्त्रामध्ये काही ना काहीतरी जीवाला आवडतं पण माणूस असा एक प्राणी आहे त्याची आवड मात्र सांगता येत नाही। त्याची आवड मात्र सांगता येणार नाही। का सांगता येणार नाही आपल्याला गाढवाची सुद्धा आवड सांगता येईल। काय असतं गाढवाला आवड बोला बोला काय असतं हुशार आहे आपण उकंड्यावरती जाऊन
लुळायचं. बस उखंडा म्हणजे त्याला सत्याच्यासाठी स्वर्गच आहे. उखंडामध्ये त्याच्यासाठी स्वर्गच आहे. ही आवड आहे त्याची महाराज. ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय वेगळा आहे. पण महाराज असं म्हणतात, शास्त्रकार असं म्हणतात की बाबा या जीवाला काही ना काहीतरी आवडतं. आणि शास्त्रकाराने त्याची आवड प्रतिपादन करता असताना तीन शब्दामध्ये त्याची आवड प्रतिपादन केली. ऐका, जेवढा काही माणूस प्राणी आहे ना, माणूस जीव आहे, त्याची आवड सांगत असताना शास्त्रकाराने असं सांगितलं, प्रत्येक जीवाचा विचार केला तर त्याला आवडतो फक्त संसार. त्याला आवडतो फक्त संसार. ऐका, संसार म्हणजे लग्न करणं नाही. संसार या शब्दाचे अनेक अर्थ होतात, अनेक अर्थ. पण संसार हे प्रत्येकाला आवडतो. उदाहरण देऊन सांगेल. ऐका, एखाद्याच्या आपण जर घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्यांना जर शेतीमाळी दाखवत असाल, ओळख करून देत असाल, तर तो मानतो, महाराज ही आमची जेवढी शेतीवाडी दिसते आहे, हे गाडी बंगला सगळं दिसतंय ना, हे आमचा काय छोटासा संसार. बोला बोला, हे आमचा छोटासा संसार आहे. पुढे गेलो आपण उदगीरला एखाद्याच्या दुकानामध्ये गेलो तर तो सुद्धा ओळख करून देईल, महाराज हा आमचा छोटासा संसार आहे. पुढे गेलो तर महाराज एखाद्याच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर पत्नीची ओळख करून देताना तो सुद्धा माणूस म्हणतो, महाराज हा आमचा, बोला की आहे ते तरी बोला, ज्यांचं नाही ते जाऊ द्या, हा आमचा संसार आहे. बघा, वस्तू एकाच आहे, वस्तू अनेक आहे, पण नाव एक आहे त्याला. वस्तू अनेक आहे, वस्तू शेती आहे, त्याला नाव संसारच दिलंय. ऐका पुढं, दोन नंबर दुकान आहे, त्याचं नाव संसारच दिलंय. तीन नंबर महाराज त्याच्या पत्नीची व्यक्तीची ओळख करून देतोय, त्याला नाव दिलंय संसारच. अशा या संसारातल्या जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला दिसतात, सृष्टीच्या उत्पन्नापासून जेवढे काही पदार्थ निर्माण झालेत ना, तेवढे पदार्थ फक्त आणि फक्त या संसार शब्दामध्ये व्यापून टाकलेले आहेत. सगळे काही या संसार शब्दामध्ये व्यापून टाकलेले आहेत. आणि या संसार शब्दामध्ये व्यापून टाकल्यामुळं आपल्या सर्वसामान्य जीवाची आवड सांगितली जाते, त्याचं नाव आहे संसार. महाराज तर याच्या पुढे जाऊन बोलतात जीवाला काय आवडतं, तर ऐका, वाढावे संताना, वाढावे संताना, प्रतिपादन करत असताना तुकोबाराय म्हणतात, बस सामान्य जीवाला काय आवडत, ऐका, वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. बस काय महाराज, ज्याचं लग्न नाही झालं, ऐका, ज्याचं लग्न नाही झालं ना, त्याला काय वाटतो, लग्न झालं पाहिजे. बरं, जाऊ द्या. सामान्य जीवाची आवड प्रतिपादन करत असताना जन्माला आल्यापासून आपणच आपला विचार करायचा की आपल्या आवडी आतापर्यंत किती झाल्या, आपल्या आवडी आत्तापर्यंत किती झाल्या. जन्माला आल्याबरोबर आता विनोदानं सांगितलं जातं, सर जन्माला आल्याबरोबर लहान लेकराला विचारलं, बाळा तुला काय आवडतं, तर पूर्वीचे लेकरं उत्तर द्यायचं, माझी आई आवडायची. बरोबर आहे. लहान लेकराला काय आवडते मातामावल्या हो, आई आवडते. पण आत्ताच्या जर मुलाला विचारलं तुला काय आवडतं, तर त्याचं उत्तर येईल मोबाईल. त्याचं उत्तर येईल मोबाईल. बरं, एवढा मोबाईल आवडायला लागला, एवढा मोबाईल आवडायला लागला, एखादा मुलगा जर रडायला लागला, त्याच्या आईनं घेतलं तरी जर समजेना गेला, तर त्याच्या हातात निसता मोबाईल देऊन बघायचं. त्याच्या हातात मोबाईल दिल्याबरोबर कितीही रडणारं लेकरू असू द्या, शांत होतं. होतं की नाही होतं ना, हे सत्य आहे. ऐका, आणि या मोबाईलनं तर एवढी दुनिया वेडी झाली आहे, बस सांगायचंच नको महाराज. आणि जेव्हापासून हे व्हॉट्सअप फेसबुक आलं, त्याच्यापासून तर अत्यंतच वेडी झाली लोक. बरं, एवढे आळशी झाले, एवढे आळशी झाले, विनोदांना सांगितलं जातं म्हणे एक जणाला अग्निडाग देत होते, अग्निडाग कळते ना, जाळत होते, अग्निडाग देत होते. आणि अग्निडाग देत असताना इकडचा माणसाने इकडच्या माणसाला फोन केला, सुभाष भाऊ, इकडच्या माणसाने इकडच्या माणसाला फोन केला, म्हणे अरे बघ तिकडून जाळ लागला की नाही. म्हणजे इथून इतक्यात सुद्धा जाण्याकरता लोकांना वेळ राहिला नाही, एवढी आळशी झाली. मोबाईल लहान लेकराच्या हातात दिल्यावर बरोबर ते रडायचं थांबतं, त्याची आवड मोबाईल आहे. थोडासा मोठा होऊ द्या महाराज, पाचवी सातवीला जाऊ द्या. पाचवी सातवीला गेला की त्याला सायकल खेळायला पाहिजे. थोडासा मोठा कॉलेजला गेला की पुन्हा त्याला, बोला बोला काय, ही घरातलं आहे आपल्या, काय पाहिजे त्याला, पुन्हा
गाड़ी पाहिजे कि नहीं, थोड़ा सा पुढे झाला महाराज गाड़ी ही दिली, गाड़ी दिल्यानंतर चांगल्या टक्केवारीने पास झाला, मेडिकलला लागला, डॉक्टर झाला, डॉक्टर झाल्याबरोबर नौकरी लागली, आणि नौकरी लागल्यानंतर पुन्हा काय असतं बघा, किती पटकन सांगितलं तुम्ही, नौकरी लागली की पुन्हा बायको है कि नहीं, नौकरी लागली की बायको महाराज, आणि लग्न एक अशी बीमारी, असे विनोदान आमचे गुरुजी सांगायचे, लग्न एक अशी बीमारी म्हणे ज्याचं झालं नाही त्याला वाटतं कधी होतं की, ज्याचं झालं नाही त्याला वाटतं कधी होतं की, आणि ज्याचं झालं त्याला वाटतं उगत झालं, ज्याचं झालं त्याला वाटतं उगत झालं, आणि जर उगत झालं वाटलं नसतं तर तुम्ही सगळे कीर्तनाला आलात नसतात, विठाला विठाला ऐका, लहान लेकराची आवड पाहिली तरुण वयात 25 वर्षात गेल्यानंतर जर रात्रंदिवस आई आई म्हणणारा, एकदा का लग्न झालं सर, हे लग्न झाल्याबरोबर त्याची आवड बदलते, पुन्हा कोण विचारतं, कुणाला विचारतो, आई आईला नाही, आई ती कुठे गेली, हे आवड बदलत राहते महाराज, बरं, थोडासा मोठा झाला, मुलं बाळ झाले, मुलं बाळ झाल्यावर तर मुलाबाळाचंही लग्न व्हायला लागतं, लग्न मुलाबाळाचं झालं की पुन्हा त्याला काय आवडतो, नातू आवडतो, बरं, किती आवडतो, आपल्या जीवापेक्षा जास्त आवडतो, एवढा आवडतो महाराज जीवापेक्षा जास्त नातू आवडतो, लहानपणापासून जन्माला आलेल्या बाळापासून मृत्यू होईपर्यंत माणसाचा विचार केला तर आवडीसारख्या राहील, बदलत जातं, पण तुकोबाराय म्हणतात फक्त सामान्य जीवाची आवड विचार केला तर ल्यावे खावे बरे असावे सदैव, आणि हे चिकरी हाव संसारिक बस, या संसारिकाला दुसरं काहीच आवडत नाही, याचं लग्न नाही झालं त्याला वाटावं लग्न झालं पाहिजे, घरात चांगलं खायला असलं पाहिजे, घर चांगलं झोपायला असलं पाहिजे, अंगावरती कपडे ल्यायला सुद्धा चांगलं असले पाहिजे, पण महाराज आपण विचार करत नाही की हा जन्म देवानं दिला कशा करता, देवे दिला देह भजना गोमटा, आणि तो या झाला पाटा बादिकीचा, आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया न जमाना खोया, अरे खाया पिया सुख से सोया न जमाना खोया, आउट हाताचा म्हणजे हे 3.5 हाताचा, 3.5 हाताचा नरदेह अल्लाने म्हणजे कुणी दिला, वो देवानं दिला, आणि देवानं दिल्यानंतर तुम्ही आम्ही काय केलं, खाया पिया सुख से सोया नहक जमाना खोया, याच संसारामध्ये आपण खाल्लं पिल्लं आणि झोपी गेलो, झोपी गेलो म्हणजे कुठे गेलो, कीर्तनात, बोला बोला कुठं, कीर्तनात का परळीला, कीर्तनातही नाही आणि परळीला नाही, जिथून आलो तिथं गोईंग टू यमपुरी, जिथून आलो तिथं जायचंय महाराज, मग खाली हात आया था खाली हात जायगा, एक दिवस प्रत्येकाला ठरलेला आहे, पण या आवडीचा विचार करत असताना शास्त्रकार असं सांगतं, हा सगळा संसार खोटा आहे पण तरी जीवाला आवडतो संसार, सर्वांना माहिती आहे दुःख बांधवडी आहे, हा संसार सुखाचा विचार नाही कोठे, प्रमाण खाली बसलेल्या लोकांच्या सुद्धा पाठ झाले पण मान्य करत नाहीत, हा संसार दुःखाचा आहे असं कोणाला माहिती नाही, तुमच्या माझ्या सगट कोणाला माहिती नाही, सगळ्यांनाच माहिती आहे, आणि कशासाठी खटपट चालू आहे, सुखासाठी चालू आहे ना, रात्रंदिवस कशासाठी खटपट चालू आहे, सुखासाठीच चालू आहे, बरं जाऊ द्या, आपल्या घरी जर सुख असतं तर आपण कीर्तनाला आलो असतो का, नाही महाराज, तुमचं सोडा, माझ्या घरी सुख असतं तर मी कीर्तन करायला आलो असतो का, नाही, हे प्रत्येकाचं ठरलेलंच आहे महाराज, कुठेही गेला तरी पळसाला पानं तीनच आहे, फक्त लांबून वाटतं की हे सुखी आहे ते सुखी आहे, पण या जगात पाहिलं प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी दुःख आहेच, जो देते सो दुखिया बाबा, जो देते सो दुखिया बाबा, जो देते सो दुखिया बाबा, जो
का या जगामध्ये पाहिलं तर प्रत्येक जणालाच दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया या कोई नहीं रे सुखिया या कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा या जगामध्ये पाहिलं तर प्रत्येक जण दुखी आहे. कोण कोण दुखी आहे का? राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धना बैरागी. राजाला दुःख आहे, महाराजाला दुःख आहे. अरे सामान्य जीवाचं सोडा, देवाधिकांना सुद्धा दुःखच भोगावं लागलंय. मग तुम्ही आम्ही तर संसारिक जीव आहे. सामान्य जीवाची आवड सांगत असताना संसार आवडतो, किती आवडतो किती आवडतो ऐका. ज्या पत्नीसोबत आपण रात्रंदिवस संसार करतो एवढा संसार आवडतो, पण ते सुद्धा शेवटची साथ देतील की नाही सांगता येत नाही. किती आवडतो विनोदानं सांगितलं जातं, म्हणजे 80 वर्षाचं म्हातारं ऐका. 80 वर्षाचं म्हातारं म्हातारीला घेतलं आणि परळीच्या बाजारातून जात होतं. जात असताना महाराज दोघांच्या हाताला हात धरलेला होता, ऐका. हाताला हात धरलेला होता दृश्य डोळ्यासमोर आणा, आणि हाताला हात धरून सुरेश भाऊ दोघं बाजारातून चलत होते. प्रत्येक जण त्या जोडीकडे बघत होतं, आणि बघत असताना लोक म्हणत होती, बघा 80 वर्ष वय झालं म्हाताऱ्याचं, 60-65 वर्ष या म्हातारीचं वय, तरीसुद्धा किती प्रेम आहे. हाताला हात धरून बाजारात चालायला लागले, ऐका. बाजारात हाताला हात धरून चालायला लागले. महाराज म्हाताऱ्याला एक जणानं न राहून विचारलं, का हो म्हणे बाबा 80 वर्ष वय झालं, एवढं प्रेम करता का तुम्ही तुमच्या बायकोवरती? त्यानं सांगितलं, अरे कशाचं प्रेम, हात सोडला की दुकानात घुसते म्हणे. हात सोडला की दुकानात घुसते. आता एवढं प्रेम असतं का आपण कशात आहे हे मात्र लक्षात ठेवा. या संसारात कितीही तुम्ही प्रेम करा, ऐका वाक्य, या संसारात कितीही तुम्ही प्रेम करा, पण जोपर्यंत आपण तुम्ही माझं माझं म्हणताय तोपर्यंतच हे सगळं आहे. जो मोठा चाले धंदा तो बहीण म्हणे दादा. जोपर्यंत हे शरीर धडधाकट आहे, चांगलं कमवून तुम्ही घरात आणता तोपर्यंतच म्हणते बस माझ्या पप्पासारखे पप्पा या जगामध्ये नाही आहेत, माझ्या मालकासारखा मालक या गावामध्ये नाही आहे. पण कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही कमवून आणता तोपर्यंत. आणि एकदा का वय झालं तीच बायको म्हणते, बाईल म्हणे खर मरता तरी बरी, अन्नासी इले घर तुंकुनिया. बाईल म्हणजे खर, खर म्हणजे काय हो? खर म्हणजे गाढव. गाढव कुणाला म्हणते? गावातल्या लोकाला. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, हे गाढव मेलेलं बरं का? तर नासी येले घर तुंकोनिया. एवढा संसार आहे महाराज. या संसाराला थोडस बाजूला सरा आणि तुकडोजी महाराज म्हणता जरा देवाचं भजन करा. तू घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. तू घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी. ऐका तुकडोजी महाराज म्हणतात, ओ तू मनसी बायका पोरा ती तुझ्या मागची चोर. तू मनसी बायका पोरा ती तुझ्या मागची चोर. अर मेल्यावर ती खापर फुडतील तुझ्याच डोक्यावर. या संसारा पायी या संसारा पायी. ऐक काय कर, आता हे मी नाही सांगत आ, तुकडोजी महाराज म्हणतात. तू मनसी बायका पोर त्या मागची चोर. मग चोर कुणाला म्हणतात महाराजाला? कुणाला म्हणता तो? पर कशावरून चोर तर सिद्ध करून दाखवतो तुकोबऱ्याचं सुद्धा प्रमाण आहे का. एखादा माणूस मेलाच, मरूनही सप्ताह असतो पण सांगायलो. एखादा माणूस जर सुरेश भाऊ मेला, मेल्यानंतर त्याच्या सोन्याचे चांदीचे जर गळ्यामध्ये दागिने असतील तर मालक खरंच सांगा कोण काढून घेतो? माता मावल्याओ कोण काढून घेतं? महाराज. कोण काढून घेतं? नातेवाईक. नातेवाईक नाही हो, नातेवाईक सुद्धा काढून घेत नाहीत महाराज. बांधोनिया देती यमाची हती तुकोबराय म्हणतात. भूषणे घेती काढोनिया. अरे आपल्याच घरातील लोक यमाच्या हातात आपल्याला बांधून देतात आणि गळ्यामध्ये सोन्याचे चांदीचे दागिने असले तर काढून घेतात. मग काढून घेणाऱ्याला काय म्हणतात तुमच्या इकडं? चोर म्हणतात की नाही? तेवढ्यावरती थांबत नाही तुकडोजी महाराज. मेल्यावर ती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. या संसारा पायी या संसारा पायी
या संसारापाई काय करतील, एक मेल्यानंतर खापड फोडतील कुणाच्या डोक्यावर, गावकऱ्याच्या नाही रे, तुझ्या डोक्यावर खापड फोडतील, काय केलं आमच्या बापानं आमच्या आमच्यासाठी, काय केलं आमच्या आईनं आमच्यासाठी, कोण म्हणतील हो हे आपलीच मुलं म्हणणार आहे. जोपर्यंत तुम्ही संसारात आहेत तोपर्यंत या संसाराची कितीही आसक्ती धरा, या संसाराला कितीही माझं म्हणा, पण महाराज म्हणतात या जगात कोणीच कुणाचं नाहीये. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे प्रमाणाद्वारेच आपल्याला भाव कळून जाईल. नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची बाहू कुणाचा, कोण कुणाची सखी सोय रे, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील दागे दोरे. या जगामध्ये कोणीच कुणाचं नाही, हे कुणाला माहिती नाही हो, प्रत्येकाला माहिती आहे. एकट्याला यावं लागणार आलंय आणि एकट्याला जावं लागणार आहे हे प्रत्येकाला माहिती आहे, पण तरीसुद्धा आपलं संसारावरती एवढं प्रेम असतं, एवढं प्रेम असतं. काही माणसं तर आपल्या पत्नीला म्हणतात, बघ तू जर अगोदर गेलीस तर मी वेडा होऊन जाईल, मला सोडून तू जायचं नाही, तू जर मला सोडून गेलीस तर मी वेडा होऊन फिरेल, वेडा महाराज, वेडा होऊन फिरेल. आता ही प्रेमाची भाषा असते, महाराज म्हणते ते
मी सोडून गेले तुम्हाला तर खरंच तुम्ही वेडा होताल का? हा म्हणतो मी खरंच वेडा होईल. खरंच वेडा होताल का? अगं खरंच मी वेडा होईल, तुझ्याशिवाय जगू शकणार नाही, मी वेडाच होईल तुम्हाला सोडून गेल्याबरोबर. मग पत्नी विनोदानं म्हणते का हो खरंच तुम्ही वेडे होताल का? आणि मी खरंच जर मेले तर तुम्ही दुसरं लग्न करणार नाही ना? खरंच सांगा तुम्ही दुसरं लग्न करणार नाही ना? ते सांगितलं त्यानं सांगितलं म्हणे खरंच जर तू मेलीस तर मी वेडा होऊन फिरेल. मग दुसरं लग्न तर नाही करणार ना? अगं म्हणे जाऊ दे दुसरं लग्न करणार नाही पण मी वेडा होऊन फिरेल. पाहो सांगा अगोदर तुम्ही, खरंच सांगा म्हणे की तुम्ही दुसरं लग्न करणार नाही का? त्यानं पटकन सांगितलं येड्याचा काय भरोसा आहे. येड्याचा का भरोसा? अरे किती प्रेम आहे या संसारावरती, किती प्रेम आहे महाराज. साधू संत महात्म्यांनी कित्येक दिवसापासून सांगितलं बाबा हा संसार खोटा आहे, पण तरी सुद्धा आपल्याला हा खोटा वाटत नाही. पण चला सामान्य जीवाची आवड शास्त्रकार सांगत असताना म्हणतात बाबा सामान्य जीवाला काही ना काहीतरी आवडतं, त्याचं नाव आहे संसार. या संसार शब्दाचा अर्थ या सृष्टीतले जेवढे काही उत्पन्न झालेले पदार्थ आहेत, इरती माईक दुःखाची जनती, प्रत्येक पदार्थ हा दुःखालाच कारणीभूत आहे. आणि दुःखाला कारणीभूत असताना सुद्धा आपल्याला आवडतो हा संसार. प्रत्येक पदार्थाला माईक म्हटलं जातं, त्याला संसार म्हणा आपण. आणि या संसारातले सगळेच पदार्थ जीवाला आवडतात. मग कुणाला काय आवडत असेल, कुणाला काय आवडत असेल, ऐका सगळ्यांनाच कीर्तन आवडेल असं काही नाही. काहींना कीर्तनाच्या नंतर जे असतं काय जागर जागर कीर्तनाच्या नंतर जे जागर असतं ना काहीला ते जागर आवडत आहे की नाही? त्याच्या पुढे गेल्यानंतर झालं महाराज जागर, झाल्यानंतर काकडा काही जणाला आवडतो, आवडत नाही पण आवडतो महाराज काही जणाला, आहे की नाही? काकडा काही जणाला आवडतो. काही ना काहीतरी विभिन्न आवडी सांगितल्या जातात. ऐका जीवाची आवड करत सांगत असताना शास्त्रकारण असं सांगितलं, बाकी आवड सांगत वेळ घालवायचा आहे, एक काम करा जीवाची आवड म्हणजे संसार आहे. विठाला विठाला संसाराशिवाय या जीवाला दुसरं काही आवडतच नाही. मग या संसारातले कुठलेही पदार्थ घ्या. शास्त्रकारांनी दोन नंबरची आवड सांगितली जाते, त्याचं नाव आहे संत महात्म्य. ऐका शास्त्रकार असं म्हणतात संत महात्म्यांच्या आवडीचे प्रकार दोन आहे. एक तर संतांना संत आवडतात, नाहीतर संतांना देव आवडतो. एक तर संतांना संत आवडतात, नाहीतर संतांना देव आवडतो. महाराज माऊली किती गोड बोलतात ऐका. अरे जाऊ द्या म्हणे, आमच्या प्राणापेक्षा सुद्धा तो देव आम्हाला जास्त आवडतो. बहु आवड सी जीवा पासोनी या बहु आवड जीवा किती आवडतात. तुझी आन वाही नगा देवराया बहु आवड असी जीवा पासून या. साधू संत महात्म्यांची आवड सांगत असताना महाराज म्हणतात एक तर संतांना संत आवडतात, नाही तर संतांना देव आवडतो. बस या दोन आवडीच्या व्यतिरिक्त संतांची आवड तिसरी सांगताही येणार नाही. का सांगता येणार नाही? तर कित्येक तरी प्रमाण संतांची किंवा तुकोबऱ्याची देता येताल. हे सगळे काही आम्हाला माणिक पाशानं खडे जायचे, हे काहीच नको आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबऱ्याकडं नजराणा घेऊन गेले होते. काही लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज गेले ना तेव्हा जगद्गुरु तुकोबऱ्याला गरज होती. ऐका
गरज होती। काही लोक म्हणतात त्याच्यापुढे जाऊन तुकोबाराच्या घरी अन्न नव्हतं खायला। विचार करा, जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घरी जावं आणि म्हणावं, हो गुरुवर्य तुम्हाला जे पाहिजे ते मागा, मी देण्याकरता तयार आहे, त्या तुकोबाराच्या घरी खायला अन्न नसेल का? विचार करा, तुकोबाऱ्यांनी ठरवलं असतं ना तर अन्नाचा ढीग लागला असता, अन्नाचा ढीग। छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले महाराज, आणि याच्या पुढचं वाक्य सांगू, छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणूनच तुम्हा आम्हाला कीर्तन ऐकता येतं, नाही तर कीर्तन सुद्धा ऐकता आलं नसतं, कीर्तन सुद्धा ऐकता आलं नसतं महाराज। आपल्याला कीर्तनाची सप्ताहाची परवानगी काढावी लागली असती स्वामी, त्यांच्याकडे जावं लागलं असतं आणि म्हणावं लागलं असतं, हुजूर हम जरा संकीर्तन करणं चाहते, परवानगी काढावी लागली असती महाराज। पण छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत आपल्यावरती, ही परवानगी काढण्याची गरज लागत नाही। मी नेहमी सांगत असतो, ऐका, आकाशामध्ये चंद्र सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग कसा आहे हे कधीच कळलं नसतं। आकाशामध्ये चंद्र सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग कसा आहे हे कधीच कोणाला कळलं नसतं। तसं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर या हिंदवी स्वराज्याचा रंग कसा आहे हे कधीच कोणाला कळलं नसतं। या मोठ्या माणसाचे उपकार आपण विसरून जातो, भक्त म्हणतो अरे शिवाजी महाराज का देव होते का छत्रपती शिवाजी महाराजचं कीर्तनामध्ये नाव घेता? ऐका गड्या, छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण छत्रपती शिवाजी महाराजामुळे मंदिरात देव आहे हे त्रिवार सत्य आहे, हे आपण मान्य करत नाही महाराज। जगाच्या पाठीवरती असा एकच राजा होऊन गेला त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, ज्यांना देवही सुरक्षित केला आणि आपली आईही सुरक्षित ठेवली, पण त्याचे उपकार आपण मानत नाही। आणि काही लोकांना वाटतं हे नाव घेतले म्हणजे हा या जातीचा त्या जातीचा, अरे साधुसंत महात्म्य आणि वीर पुरुष हे एका जातीतले कुठलेच नव्हते, तुम्ही आम्ही त्यांना जातीत वाटून घेतलंय, तुम्ही आम्ही त्यांना जातीत वाटून घेतलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक जातीतला माणूस त्यांच्यासोबत होता, फक्त तुम्ही आम्ही म्हणतो हे त्याचा ते त्याचा, अरे ते त्याचं हे त्याचं म्हणण्यापेक्षा आपण छत्रपती शिवाजी महाराजचं एक वाक्य आपल्या जीवनामध्ये घेतलं तर उभं आयुष्य सुधारायला वेळ लागत नाही। फक्त आपण शिवजयंतीच्या दिवशी म्हणतो शिवाजी महाराज तुम्ही जन्माला या, शिवाजी महाराज तुम्ही जन्माला या, आणि तू दारू पिऊन मर। छत्रपती शिवाजी महाराजची जयंती म्हणजे आपण एवढेच केले, 40-50 हजाराचा डीजे लावायचा, 25-30 हजाराची दारू आणायची आणि डीजे पुढे येऊन नाचायचं आणि शिवाजी महाराजाला म्हणायचं या या कशाला घ्यायला। अरे विचार करा, तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या सख्या बापाला आवडत नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचा बाप होता, त्या बापाला दारू पिलेली कशी आवडेल? आपण हे विसरून जातो महाराज। या जगाच्या पाठीवरती असा एकच राजा झाला म्हणून म्हणतात, ऐका, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, ओ माझ्या राजाचे नाव सगळेजण हात वर घ्या एक मिनिट, सगळेजण पुरुष मंडळ तिकडचे पाठीमागचे तरुण मंडळ माता मुली हात घ्यावर, वा सर्वजणांनी ताळी वाजवायची, बस हा सुख सोहळा स्वर्गी नाही, एक मिनिट भजन करायचं, बस आपलं कीर्तन झालं, ऐका। ओ एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, ओ माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचे नाव किल्ल्याच्या दगडावर, ताई बाजवा, आठवण येते क्षणाक्षणाला भगवा झेंडा दिसल्यावर, हो जात पातला धर्म मातला लढला माणूस कीवर, माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। ज्या दिवशी घरी बसल्या बसल्या या मोठ्या माणसाचं अस्तित्व आपण मान्य करायला शिकाल त्या दिवशी घराघरात देव आल्याशिवाय राहणार नाही। ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळतील त्या दिवशी घराघरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहत नाही। पण आपण यांना जयंतीपुरतंच मर्यादित ठेवलं। देवाचं भजन फक्त सप्त्यापुरतंच करायचं, एरवी करायचं नाही। या वर्षीचा सप्ताह झाला की मग पुढच्या वर्षीच्या सप्त्यालाच आणि पुन्हा आपण देवाला म्हणतो देवा मला पाव, देवा मला पाव। देव म्हणतो तू वडा पावच काय माझ्याकडे येऊच नको। विठाला 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 या सप्त्याचे त्या सप्त्याला भजन करून जर देव पावत असाल तर महाराज म्हणतात अशा न भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। हो मने नाही भाव मने देव मले पाव, देव आशा न भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। मनात भाव नसेल आणि सात दिवसाचे सात दिवसच भक्त भजन करत असाल तर देव आशा न भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला। आठवड्याचा बाजार असतो हे की नाही, आमच्या इकडं आठवड्याचा असतो इकडं। पण आठवड्याच्या बाजारला गेल्यानंतर जी शेवटची गाडी येते त्यामध्ये सगळे हरिभक्त परायण असतात, सगळे हरिभक्त परायण असतात। हा कळालं, किती लवकर बघा कळालं आपल्याला, सगळे हरिभक्त परायण असतात महाराज। पूर्वी गाडी नव्हती तेव्हा लहानपणी मी एसटीनं जायचं आणि एसटीनं जात असताना एका गावाला कीर्तनाला जात होतो। कीर्तनाला जात असताना शेवटच्या गाडीमध्ये 7 वाजता बसलो बस स्टँडवरून, पण बसल्यानंतर ही सगळी हबबच आली महाराज। आणि धोतरावर आधीच मी 32 किलोचा, त्याच्यात असं बघितल्या बघितल्या कोणी महाराज म्हणतच नाही। कारण लोकांची धारणा अशी झाली आहे महाराज असला की असा 1.5 क्विंटलाचा, 1.5 क्विंटलाचा असला म्हणजे लोकाला वाटतं की बस महाराज आहे। आता हे सगळे म्हणतात आमचे मालक सुरेश भाऊ की तुम्ही थोडं वाढवा, आता मलाही वाढवा वाटतंय पण वाढत नाही काय करावं। विठाला विठाला रामचे गुरुजी असं सांगतात हे जेवढं मोठं असतं तेवढं हे कमी असतं म्हण, हे जेवढं इथले सोडू ना कीर्तन झाल्यावर जायचंय मला। काय सांगत होतो मी, हा त्या गाडीनं जात होतो महाराज। जात असताना हे हबप आलं माझ्या शिटावरती बसलं म्हणे महाराज सरका पलीकडे, सरका महाराज सरकलो मी बारीक दिसत होतो। धोतर बितर बघितलं की महाराज ते म्हणला महाराज आहेत का, म्हणलं हो महाराज आहेत का, कुठं निघालात म्हणलं त्या गावाला, म्हणले ते तर आपलंच गाव आहे, म्हणलं आता तिथपर्यंत तू सोबत का। बरं कुणाच्याही नादी लागायचं मालक पण ह्या यांच्या नादी लागायचं। बरे कधी काय म्हणतील वाघ काही सांगता येत नाही, वाघच आहेत महाराज कलियुगातले। ज्ञानोबर आहे विषय दरीचे वाघ म्हणतात कुणाला काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकारला, षडविकाराला ज्ञानोबर आहे म्हणतात। हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाघ, भजन मार्गाचे मांग मारकजे, हे मारक असणारे हे 3 वाक्य सांगितले जातात काम क्रोध लोभ मत मत्सर दंभ अहंकार या षडविकाराला। विषय दरीतले जसे वाघ आहेत ना महाराज तसे हे परमार्थातले वाघ आहेत आणि परमार्थातले वाघ यांच्या नादीत लागायचं नाही। बरं कधी काय बोलतील सांगता येत नाही, विनोदानं सांगितलं जातं म्हणे एकदा कॉलेजच्या पुढं 2 पोरीचे भांडणं लागले, ऐका 4G चालू ठेवा म्हणजे विनोद कळेल। पोरीचे भांडणं लागले महाराज कॉलेजच्या समोर 11वी 12वीच्या आणि भांडणं लागल्यानंतर हे तिथून जात होतो महाराज गिराईक, आता सगळं अंग घाणीनं भरलेलं, नाकातून गंगा यमुना वाहिलेल्या, हातात काळी कॅरी बॅग आणि तिथून जात होतो कॉलेजच्या समोरून जात होतं। कॉलेजच्या समोरून जात असताना महाराज त्या पोरीनं त्याच्याकडे बघितलं, एक पोरगी म्हणते बघ तुला असाच नवरा मिळाला पाहिजे, दुसरी म्हणते नाही तुला असा मिळाला पाहिजे, ती म्हणते नाही तुला असा मिळाला पाहिजे। या दोघीचं वाक्य गेलं त्याच्या कानावर, या दोघीचं वाक्य गेलं महाराज त्याच्या कानावर, ते पिशवी घेऊन दोघीच्या मध्ये उभं टाकलं आणि त्यानं सांगितलं म्हणे 15 मिनिटं कमी आहेत लवकर सांगा कोणते, माझ्याकडे वेळ नाही म्हणे जास्त, कोण आहे ते पटकन सांगा मला पुढच्या गावाला। नादी नाही लागायचं महाराज, ते एसटीत बसल्या आणि बसल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणे कुठं जायला म्हणलं त्या गावाला, म्हणे आपलंच गाव आहे, म्हणे सप्त्याला 200 रुपये वर्गणी दिली किती, आता जे कमी देतात ना त्यांचंच नाव जास्त घ्यावं लागतं। विठाला 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 200 रुपये
वर्गी दिली, म्हणलं वा चांगला आहे, मग आपला सप्त्यात हिस्सा, म्हणला नक्कीच आहे ना, 200 रुपये वर्गी दिली, वर्गणी दिली म्हणल्यावर तुमचा हिस्सा असणारच. म्हणे मग एक काम करा, आता घरी गेल्यानंतर तुम्ही इथंच भेटलात, मी काय कीर्तनाला येत नाही, माझ्या हिश्याचं कीर्तन इथंच सांगा, माझ्या हिश्याचं कीर्तन इथंच सांगा. आता यांच्या नादी कशाला लागायचं बरं महाराज, आता हे खोकला, हे आवाज बसला होता, खोकला येऊ लागला जमदाग्नी महाराज, आणि खोकला येत असताना असंच कीर्तना सांगितलं, म्हणे काय करावं, 15 दिवस झालं खोकलाच राहिना, एक ते आलं महाराज हबप गिराईक, आणि आल्यानंतर कीर्तन सुटलं की केंद्रीय साहेब ते म्हणलं महाराज तुमचा खोकला राहिना का, म्हणलं हो 15-20 दिवस झालं खोकला राहिना, म्हणलं औषध देतो घेता का, म्हणलं हो नक्की, म्हणलं अर्धी झाकण घ्या, अर्धी झाकण घ्या, काय हा कळालं बघा, म्हणलं अर्ध्या झाकणीनं खोकला जाईल का, अहो म्हणे अर्धी झाकण्यात खोकला काय तुमचा, म्हणे पट्ट्याची 8 एकर जमीन होती, 2 बायका होत्या, 2 लेकरं होते, सगळं गेलं म्हणे. म्हणलं माझा खोकला तसाच राहू दे, विठाला विठाला. दोन माणसाच्या नादीत लागायचं ना, एक हे पेलेली महाराज आणि दुसरी हे बारकी पोर, यांच्या नादी कधीच लागायचं नाही. असे जसे पोर आहे ना, हे काय म्हणतील सांगताच येत नाही महाराज. कंदार जवळ काल्याचं कीर्तन होतं आणि एक पोरग गुळ द्यायला बसलं असं, ऐका गुळ द्यायला बसलं असं, आणि गुळ द्यायला बसल्यानंतर महाराज गुळ देत असताना अर्धा तास झालं विचार करत होतो भाऊ मी, की म्हणे गुळ खरट कसा लागायला, गुळ खरट कसा लागला, आमच्या इकडचा गुळ तर गोड आहे, परळीकडचा गुळ इकडचा कसा आहे, गोडच आहे ना, गोडच आहे म्हणे. अरे गुळ तर गोड असतं, अर्धा तास झालं खरट कसा लागला, अर्ध्या तासाने त्या पोराकडे बघितलं तर पांडू सर ते नाकात बोट घालायचं आणि मग गुळ द्यायचं, याला कशाचं धीरण देणं नसतं महाराज. विठाला कशाला उपत महाराज, आणि हे वयस्कर गिरायक असतात ना म्हातारे, यांच्यात अजिबातच नादी लागायचं नाही. एका वर म्हाताऱ्या माणसाला 80 वर्षानंतर इंग्रजी शिकण्याची इच्छा झाली, काय इंग्रजी शिकण्याची, 80 वर्षानंतर. आता स्वामी शिकता येतं का, नाही शिकता येत, पण इच्छा झाली ना, इच्छा झाल्यावर महाराज त्याने विचार केला, म्हणे चला आता इंग्रजी शिकायला जायचं. ऐका इंग्रजी शिकाय निघाला महाराज, आला गुरुजीकडून, गुरुजीला सांगितलं हो गुरुजी मला इंग्रजी शिकायची वेळ कमी, म्हणे लवकर सांगा. ते म्हणलं अरे आता 80 वर्षानंतर इंग्रजी शिकता येत नाही, म्हणे तुमची फीस किती आहे, म्हणला 10,000 रुपये, म्हणे 15 घ्या पण मला इंग्रजी शिकवा. आता दाम करी काम गड्या, दाम करी काम, आहे की नाही महाराज. त्याने सांगितलं 15 देतो, गुरुजीला वाटलं कुठं दुसऱ्या कीर्तनाला जावं, इथंच 15 घ्यावं सुरज भाऊ कोण, चला म्हणे जाऊ द्या 15 घ्यावं. 15 घेतले महाराज, आणि 15 घेतल्यानंतर 2 शब्द शिकवले, ऐका. त्या गुरुजीने सांगितलं कोणी काय विचारलं की उत्तर द्यायचं पहिल्या शब्दात यस, आणि कोणी काय विचारलं की दुसऱ्या शब्दात उत्तर द्यायचं, बोला बोला दुसरं उत्तर द्यायचं नो. बस हे 2 शब्द लक्षात ठेवा म्हणजे विनोद कळेल. कोणी काय विचारलं की उत्तर द्यायचं पहिला शब्द यस, आणि दुसरा शब्द कोणी काय विचारलं की उत्तर द्यायचं नो. महाराज म्हातार यस नो यस नो यस नो यस नो करीत घरी आलं, रात्रभर यस नो यस नो, झोपलं सुद्धा नाही सुरेश भाऊ 5 मिनिटं, रात्रभर यस नो यस नो यस नो करायला लागलं. 6 वाजले म्हातारीने सांगितलं हो मालक रात्र गेली तुमच्या यस नो यस नो करण्यामध्ये, 6 वाजले आंघोळीला पाणी टाकू का, म्हाताऱ्यानं इंग्रजीचं उत्तर दिलं. तुमच्या 4G चालू ठेवा, पुन्हा एकदा ऐका, म्हातारीनं सांगितलं हो मालक आंघोळीला पाणी टाकका, म्हणे 6 वाजले, म्हाताऱ्यानं मोठ्यानं उत्तर दिलं बोला यस. तेवढ्यामध्ये म्हातारीनं सांगितलं अहो मालक ठीक आहे, म्हणे आंघोळीला पाणी टाकलं धोतर देऊ का, म्हाताऱ्यानं सांगितलं. दोन शब्द शिकले हो महाराज, पण कुठं वापरण्याची अक्कल कधी शिकायची. विठाला विठाला महाराज कितीही आवड प्रतिपादन करत असताना साधू संत महात्म्यांची आवड दुसरं काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज गेले होते नजराणा घेऊन महाराज, पण महाराज म्हणतात आम्ही तेने सुखी मना विठ्ठल मुठ्ठल मुखी तुमचे येरवित्त धन ते मज मृत्यूकी समान. बस आम्ही आम्हाला सुखी करावं असं वाटत असेल राजा, तर एक काम करा, कंटी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, एकादशीचं व्रत करा आणि पांडुरंगाचं नामचिंत करा, बस आम्ही आनंदित झालो. हे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. ही होती संतांची आवड. संतांना संसार कधी आवडलाच नाही महाराज. तन मन धन केले तृण ही समान. या तनाला, या धनाला आणि या शरीराला या संत महात्म्यांनी गवताची उपमा दिली, काडीसारखं करून टाकलं. या तनालाही किंमत दिली नाही आणि धनाला तर दिलीच नाही महाराज. कबीरदास महाराजांनी सांगितलं कुत्ता जाणे ओर चमडा जाणे. आमच्या या शरीराला किंमत नाहीये, धनाला किंमत असती तुकोबरायच्या तर 7 बैलगाड्या कागद
इंद्रायणीच्या डोहात तुकोबऱ्यानं बुडवलीच नसती, ती बी कोट्यावधी रुपयाची महाराज त्या काळची संपत्ती सावकारकी होती. आणि लिहून ठेवलेल्या वया तुकोबरा इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकल्या. साधू संत महात्म्यांना दुसरं काहीच आवडत नाही, एक तर संत आवडतात नाही तस देव आवडतो. विठाला विठाला संतांची आवड सांगत असताना संतांना संत आवडतात नाही तर संतांना देव संपत्ती संपत्ती सोहळा मनाला संपत्ती सोहळा मनाला संपत्ती सोहळा आवडे मनाला काय काय आवडत संतती संपदा हे सगळंच काही आमच्या मनाला आवडत नाही. आणि लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मानसी बस पंढरपूरला जाण्याची आमच्या संतांची आवड आहे. महाराज संतांची आवड सांगितली, जीवाची आवड सांगितली, पण देवाची आवड सांगाना थोडी, कारण जवळपास 11 वाजत आले तर 10-15 मिनटं तुमचे शिल्लक राहिलेत. आणि 11 तुम्हाला आवरून घ्यायचं आहे. आम्ही 11 याच्या अगोदर तुमचं बंद झालं पाहिजे. अहो ठीक आहे सांगतो ऐका म्हणे. संतांची आवड आहे संत नाही तर देव, जीवाची आवड आहे संसार, आणि माझ्या देवाची आवड आहे त्याला भक्त असं म्हणतात, त्याला भाविक असं म्हणतात. Oh, yeah.
चरणात निळोबा राय म्हणतात ऐका माझ्या देवाला काय आवडतं तर देवाला माझ्या भाविक आवडतात भाविकाची आवडी देवा आणि आवडल्यानंतर काय करतो तर करी सेवा निज प्रीती निज प्रीतीनं तर देव सेवा करतो कुणा कुणाची सेवा केली आणि किती देवाला भाविक आवडतात ऐका आणि आवडल्यानंतर देव काय करतो तर महाभारताचा प्रसंग 2 मिनिटांमुळे तुमच्या समोर ठेवतो ऐका ज्यावेळेस शिष्टाचार करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाकडे गेल्यानंतर महाराज दुर्योधनाकडे गेल्यानंतर 4 गोष्टी शिकवल्या पण दुर्योधन ऐकला नाही का दुर्योधन ऐकला नाही आणि दुर्योधनानं सांगितलं देवा तुम्ही माझ्या घरी आलात पाहुणचार करणं माझा धर्म आहे 56 प्रकारचा भोग केलाय तुम्हाला जेवण करा आणि जा पण मी युद्ध करणार सुईच्या टोकाईत की सुद्धा पांडवांना जमीन देणार नाही दुर्योधन होता महाराज अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक सांगण्याकरता आला होता कुणाला दुर्योधनाला पण दुर्योधन देवाचा ऐकला नाही आणि काही माणसं असं म्हणतात बघा देव जरी आला ना तरी मी त्याचा ऐकणार नाही मग कोणही दुर्योधनानं सांगितलं मी देवा त्यांना सुईच्या टोका इतकी सुद्धा जमीन देणार नाही ऐका 56 प्रकारचा भोग त्यागला आणि देव तिथून बाजूला निघाला जेवण करत असताना सुद्धा महाराज विचार करून आपण कोणाच्या घरी जेवायलो हे विचार करून अन्न खावं कारण त्या अन्नामध्ये दोष येतो आणि अन्नामधला दोष आपल्या मनामध्ये जातो आणि मनामध्ये तसा विचार निर्माण होतो भीष्म पितामह वाईट नव्हते भीष्म पितामहामध्ये एवढी ताकद होती ऐका की भीष्म ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण होत होतं ना भीष्म पितामहांनी तर डोळेबोर करून पाहिलं असतं तर दुर्योधन जळून राग झाला असता एवढी ताकद होती पण दुर्योधनानं त्या दिवशी दुर्योधनाच्या घरचं भीष्म पितानं त्या दिवशी जेवण केलं होतं आणि जेवण केल्याचा परिणाम उघड्या डोळ्यानं हे सगळं पाहिलं पण शब्द झाला नाही बोलण्याचा कबीरदास महाराज म्हणतात जैसा पिवे पाणी वैशी बोले वाणी जसं पाणी पिताल तसं ही वाणी होते महाराज शुद्ध पाणी पिताल तर वाणी चांगली निघते आणि कडू पाणी पिलं तर वाणी कडू कडू पाणी पिलं तर वाणी कडू होते महाराज कडू म्हणजे बारकं हे पाणी पिल्याबरोबर प्रत्येकाच्या वाणीत बदलच होतो ना मग बदल होत असताना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं तुझ्या घरचं अन्न खाणार नाही अन्नाचा त्याग केला जवळच विदुर काकाची झोपडी होती देव काय करतो ऐका किती भाविक आवडतात देवाला घरी आला विदुर काकाच्या सकाळची वेळ होती सकाळच्या वेळी महाराज काकी आंघोळ करत होत्या आंघोळ करत असताना दारावरती थाप पडली आहे का कोणी घरात काकीनं सांगितलं मी आहे कोण आहे कोण आहे म्हटल्याबरोबर तिने सांगितलं मी श्रीकृष्ण आलोय नाव ऐकल्याबरोबर काकीने अंगावरती ओले कपडे घातले दरवाज्यामध्ये गेला दार उघडलं पाहिलं श्रीकृष्ण परमात्मा आलाय काय बोलावं काकीला कळत नव्हतं ऐका काय बोलावं काकीला कळत नव्हतं काकीच्या डोळ्यातून आसरू व्हायला लागले आनंदाचे की माझ्या घरी देव आलाय न बोलवता आला ऐका अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक घरी आलाय आज बोलवलं महाराज काकीने सांगितलं देवा बसा ना बसण्याकरता पाट आणला पाट टाकला महाराज बसण्याकरता आणि काकीच पाटावर बसल्या आणि देवाला सांगितलं देवा बसा ना दुष्ट डोळ्यासमोर आणा ऐका काकीनं सांगितलं देवा बसा ना देवा बसा म्हटल्याबरोबर काकी त्रपाटावरती बसल्या देवाला जमिनीवरती बसवलं देवाला जमिनीवरती बसवलं आणि देवानं सांगितलं काकी मला भूक लागली आहे काहीतरी खायला आहे का मला भूक लागली आहे काहीतरी खायला आहे का म्हटल्याबरोबर काकीनं सांगितलं भिक्षा मागण्याकरता विदुर काका गावात गेलेत भिक्षा मागण्याकरता काका गावात गेलेत तिकडून आल्याबरोबर मी तुला काहीतरी खाण्याकरता देते तोपर्यंत घरात काही आहे का देवानं विचारलं तोपर्यंत काहीही असलं तरी द्या काकीनं सांगितलं घरात काहीच नाही 2 दिवसाची 2 केळी शिल्लक आहे देऊ का म्हटल्याबरोबर कन्हैयानं सांगितलं दे ना लवकर ती 2 दिवसाची केळी आणली 2 शिल्लक होती दृश्य डोळ्यासमोर आणा काकीने आपल्या हाताने केळ साळलं आतला गाफा अर्धा काकीनं तोंडात टाकला अर्धा हातात ठेवला आणि देवाच्या हातात साल्टं दिलं देवाच्या हातामध्ये साल्ट दिलं आणि देवाच्या हातामध्ये साल्ट दिल्यानंतर अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भाविक आवडल्यानंतर काय करतो ऐका ते साल्ट देवानं खायला सुरुवात केली केळाचं साल्ट देवानं खायला सुरुवात केली तेवढ्यामध्ये विदुर काका दारात आले विदुर काकानं पाहिलं दृश्य तर ही पाटावर बसली आहे देव खाली बसलाय हातामध्ये गाभा हिचा आहे अर्धा तोंडात आहे आणि हातामध्ये हिचा अर्धा गाभा आहे आणि देवाच्या हातामध्ये केळाचं साल्ट दिलंय काकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ऐका काकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं काका समोर आले आणि काकानं पाहिलं देवा आमच्या घरी तुम्ही आलात जमिनीवरती बसलात अरे हिला तर नाही कळालं पण तुम्ही अखिल कोटी ब्रह्मांडाचे मालक आहे चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी असं असणारं तुमचं वर्णन आहे या जगाचं कर्त्या धरते मालक आहेत विश्वाचा पालन पोषण करणारा तुम्ही भगवंत आहेत अरे या काकीला नाही कळालं हिला नाही कळालं पण तुम्ही तरी मनाय पाहिजे होतं मला पाटावर बसू दे नाही पाटावर बसण्याचं जाऊ द्याव ऐका ना आतला केळीचा गाभा मात्र ही खाती आहे आणि तुम्ही मात्र केळाचं साल्ट खाता देवा एवढं तरी म्हणायचं होतं ना की तिला काकी हे केळीचं साल्ट बाजूला टाक आणि तो गाभा माझ्याकडे दे देवाच्या डोळ्यात पाणी आलं आणि विदुर काकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिलं महाराज प्रेम आणि विदुर काकाला देव हसत हसत म्हणायला लागली ऐका काका जेवढं प्रेम या केळाच्या साल्ट्यामध्ये ना तेवढं प्रेम दुर्योधनाच्या 56 प्रकारच्या भोग सेवा
प्रेम से गाए सबसे वो विश्वाचा पालन पोषण करणारा पांडुरंग परमात्मा होता, तो श्रीकृष्ण परमात्मा होता. त्या श्रीकृष्ण परमात्म्यानं दुर्योधनाच्या घरचा मेवा त्यागला. दुर्योधन का मेवा त्यागी, दुर्योधन का मेवा त्यागी, ओ साद विदुर घर खाई, ओ साद विदुर घर खाई, ओ सबसे ऊंचे प्रेम सगाई. या जगात सगळ्यात मोठं काय असेल त्याला प्रेम म्हणतात, त्याला भाव म्हणतात. आणि ते भावानं जर देवाला आवडलं. ऐका महिमा बडीची, ऐका महिमा चाबू केला. हाची दुष्काळ गयाला. ऐका महिमे आवडीची, भुरी खाय बिलनाची. देवाची आवड आहे भक्त, आणि भाविकाची आवडी म्हणल्यानं काय केलं जातं? तर करी सेवा निज प्रीती. आता सांगण्यासारखं भरपूर आहे. ऐका, निज प्रीतीनं सेवा कोणाकोणाची केली? सुखोबारची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हका माळी. माळा सावत्या सुख रूप लागे, सज्जन कसाया विकू लागे मांस. सज्जन कसायला मांस विकण्याचं काम केलं. भाविक देवाला आवडतात. आवडल्यामुळं परिणाम काय होतो? तर महाराज म्हणतात, हिंडे तया मागे पुढे नासिकोडे सकळ हे. काय करतो त्याच्या घरादारामध्ये? घरी दारे वसी हरी विश्वांबरी भावजा. घरामध्ये दारामध्ये येतो पांडुरंग परमात्मा. नाथ बाबाच्या घरी 36 वर्ष त्या देवानं काम केलं. घरामध्ये आला, घरामध्ये आल्यानंतर दारामध्ये यायला वेळच लागत नाही. काहू महाराज असं का म्हणता? निळा म्हणे संदेह नाही, आणि भक्ता पाही या परी विठो पार को माई. Kumar 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 K
जीवनात तुम्ही देवाने सेवा करावी असे वाटत असेल तर कधीतरी भक्त होऊन बघा. एकदा का तुम्ही आम्ही भक्त झालो ते देव नक्की आपले काम करतो. महाराज भक्त आपण भक्त होत नाही. कोण कहते हे भगवाना ते नाही द्रौपदी जैसे हम बुलाते नाही. कोण कहते हे भगवान खाते नाही बिर शबरी की तरह हम खिलाते नाही. आजही बोर करण्याकरता तयार आहे पण शबरी मातेसारखं आपण खाऊ घालत नाही. आजही द्रौपदी मातेसारखं बोलवल्यानंतर देव येण्याकरता तयार आहे पण द्रौपदी मातेसारखं आपण बोलवत नाही. भक्त होऊन बघा. एकदा का आपण भक्त झालो तर अखिल कुटी ब्रह्मांडाचा मालक आपल्या मागे पुढे उभा नाही सांभाळीत आलिया आघात निवाराया. आजल्यानंतर सुखदुःखामध्ये तो आपल्याला सहाय्य करेल. महाराज याच देवा एकदा का आपण भक्त बनलो की हा देव आपल्या सगळे संसाराची आपली कामं करेल. परमार्थातली कामं करतील. फक्त आपण भक्त होत नाही. आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये संशय आहे. निळामणे संदेह नाही. हा संदेह म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये संशय आहे. देवाच्या भजनामध्ये गेल्यानंतर देव सुख देईलच का नाही हाच आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये संशय आहे. याच्या पुढचं सांगू का. यावेळेस मी कीर्तन करायला सुरुवात केली असं प्रत्येकाच्या मनामध्ये संशय होता की ह्याला कीर्तन येतं की नाही, याला कीर्तन येतं की नाही असे कित्येक तरी जणाच्या मनामध्ये संभ्रम होता. आल्या आल्या सुद्धा काही जणांनी विचार केला असेल ज्याची ओळख नाही त्याची, किंवा एवढूशा पोराला सुरेशनं बोललेलं असेल कशाला. बरोबर आहे ना. महाराज प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये संशय थोडासा आहे. आणि मी तर नेहमी सांगत असतो बघा, एखाद्याला हे कीर्तन सगळ्यालाच आवडल असं नाही. एखादं कर्म केले ते सगळ्याला आवडलं, अरे लोक देवाला नाव ठेवतात आपण तर माणसं आहे. लोक देवाला नाव ठेवतात आपण तर माणसं आहे. कुणाला किती येणं याच्यापेक्षा आपण कुठं हे बघितलं तर जीवन सुखी व्हायला वेळ लागत नाही. एक कोकिळा असते ना, ती कोकिळा, त्या कोकिळाला एका माणसाने प्रश्न केला. खूप सुंदर आहे स्वामी ऐका. त्या कोकिळाला एका माणसाने प्रश्न केला म्हणे, कोयल तू जो दिखने में सुंदर होती तो कितना अच्छा होता. कोकिळा तू जर दिसायला सुंदर असतीस तर किती बरं झालं असतं का. तुझा आवाज ऐकल्याबरोबर एवढा कुणीही तुझ्यावरती बोलून जातो, तुझ्या प्रेमात पडतं, तू प्रत्येकाला हवी असतेस. कोणाला म्हणतो, कोकिळाला म्हणतो. कोकिळा म्हटल्यानंतर त्या कोकिळानं विचार केला, खरंय माणसा तू म्हटलास मी सुंदर असते दिसायला तर प्रत्येकानं मला आपलंसं केलं असतं, पण ऐक ना हे इन्सान तुझी मी जो कमिया देखणे की आदत न होती ना जग मी सबसे बडा तेरा नाम होता. हे माणसा तुझ्या जर कमीपणा बघण्याचा दुर्गुण देवानं दिला नसता तर जगात देवापेक्षा सुद्धा तुला मान मिळाला असता. पण काय करावं ते आपल्या रक्ता रक्तात आहे. याला काय येतं त्याला काय येतं म्हणण्यापेक्षा महाराज असं म्हण जावं, एखाद्याची गोष्ट आवडली तर नाही आवडली तर त्याचे त्याला मार्गाने जाऊ द्या. आवडली तर तिचा स्वीकार करायला शिका, नाही तर तुमचा मार्ग मोकळा त्याचा मार्ग मोकळा. भला किसी का करण सके तो बुरा किसी का मत करणा. पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. नाही एखाद्याच्या जीवनामध्ये आपल्याला फूल बनून जाता आलं तर नका जाऊ, पाप लागणार नाही. पण कुणाच्या जीवनामध्ये आपण काटा तरी बनून जाऊ नका, यालाच परमार्थ म्हणतात. रोज कीर्तन करायची, रोज कथा करायची, दुसऱ्याच्या निंदा करायची असेल तर याला परमार्थ हो म्हणत नाही दादा. ओलम आहे काप्य होता आहे जब इन्सान इन्सान के काम आता आहे. देवापेक्षा श्रेष्ठ भक्ती मानल्या जाते ज्या दिवशी माणूस माणसाच्या कामाला पडेल. पण कलियुगात माणूसच माणसाला ओळखायला तयार नाही. माणूसच माणसाला ओळखायला तयार नाही महाराज. आणि जास्त बाहेरचे सोडण्यापेक्षा नेहमी मी सांगत असतो, आपलेच माणसं आपल्याला जास्त दुःख देतात. ज्याला आपण म्हणतो हा माणूस खरंच माझा आहे, तोच उद्या चालून दुःख देतो. तोच विजया चालून दुःख देतो महाराज. धर्मवीर संभाजी राजा महाराजांना बाकीच्यांपासून धोका नव्हता, सख्या त्यांच्या मेहुण्यानं त्यांना अटक करावं लागली. निळामणे संदेह नाही आणि भक्ता पाहे यापरी भक्त होऊन बघा. एकदा का तुम्ही भक्त झालात की नक्की महाराज आपल्या अंतकरणात देव सगळ्या काही गोष्टी निवारण करत असतो, सगळ्या काही गोष्टी निवारण करतील. कारण चांगला माणूस कर्म करत असेल तर लोक त्याला नक्कीच नाव ठेवतात. चांगला कर्म करत असेल तर लोक नक्की नाव ठेवतात. मी ज्यावेळेस संस्था काढली त्यावेळेस लोक अर्धे मला म्हणले, त्यालाच काही येत नाही तर लोकांना शिकवेल काय, लोकांना शिकवीन काय. पण तिथं येऊन आल्यानंतर कळतं की महाराज काय करता. विठाला विठाला विठाला. आपण कुणाचं गणित कुणी काढू नये महाराज, पण बघ जेवढं जेवढ्यांना चांगलं म्हणता येईल तेवढं चांगलं म्हणण्याचा प्रयत्न करा. याला परमार्थ म्हणतात. देवाचं नाव एखाद्या वेळेस कमी घेतलं तर चालेल, पण लोकांना पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा. हे तुकोबऱ्यानं सांगितलं, मी सांगितलं नाही. ऐका, निळामणे संदेह नाही, भक्ता पाही यावरी. भक्त होऊन बघा. एकदा का भक्त झालात त्या अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक तुमची आमची सेवा करो. आणि मी तर नेहमी सांगत असतो, लोक म्हणतात ते एवढे एवढंच आहे सुरेश भाऊ, लहान राहिलेलंच चांगलं असतं. लहान राहिलेलं चांगलं असतं, मोठे झाल्यावर दुःखही मोठे सहन करावे लागतात. आपल्या इकडं सगळ्याला माहिती आहे बघा, शेतामध्ये गेल्यानंतर रानामध्ये गेल्यानंतर एक थोडासा जिरा असतो. जिरा काय म्हणतात, झरा का जिरा म्हणतात इकडं, झरा ना, झरा असतो बघा. त्या झऱ्यातलं कोणीही पाणी पितं, पिते की नाही.
ते पाणी गोड असतं. एक दिवशी त्या समुद्रानं त्या झऱ्याला प्रश्न केला, म्हणे कारे झऱ्या किती दिवसानंतर तू माझ्या इतका मोठा होणार? कोण म्हणत? समुद्र म्हणत त्या झऱ्याला, किती दिवसानंतर तू माझ्या इतका मोठं होणार? त्या झऱ्यानं किती सुंदर उत्तर दिलं ऐका. जमदाग्नी महाराज तो झरा म्हणला, अरे मोठं होऊन खारट होण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं कधीही चांगलं. मोठं होऊन खारट होण्यापेक्षा लहान राहून गोड झालेलं कधीही चांगलं. आणि मी तेवढंच म्हणत असतो, लोक मला एवढूसा म्हणू किंवा न म्हणू, मी जसा आहे तसा देवाचा आहे आणि या साधू संत महात्म्यांचा आहे. बस एवढंच प्रेम आपण बोलत आलं तर कोणाशी चांगलं बोलावं, नाही तर नाही बोललेलं बरं आहे. निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाही यावरे झालेली शिवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. इथंच माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नेहमी दोन गोष्टी मी सांगत असतो, आज अत्यंत 2 मिनिटामध्ये 2 गोष्टी सांगेल. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, जेवढं होईल तेवढं चांगला वागण्याचा प्रयत्न करा, वाईट व्यसनापासून आपली मुलं दूर करा. बघा ही छोटी छोटी मुलं, आपल्या घरातही छोटी छोटी मुलं आहेत आणि ही तोबा टाकलेली सगळे छोटी मुलं आहेत. गेली 4-5 वर्षापासून आपण या छोट्या मुलांचं कौतुक कोड कौतुक पाहतोय ना. 5 वर्षांमध्ये महाराज या मुलांना पुढे गेल्यानंतर मोठा कीर्तनकार होतील का, भागवतकार होतील का, वादक होतील का, गायक होतील हे नाही सांगू शकणार. पण पुढे चालून मात्र ही मुलं चांगला माणूस होतील आणि आपल्या आई वडिलाला उभ्या आयुष्यभर सांभाळतील. बस एवढं मात्र ही वारकरी संप्रदायाची मुलं करतील. होईल तेवढी आपली आई आणि बापाची सेवा करा. एकदा गेलेली आई परत मिळत नाही, एकदा गेलेला बाप परत मिळत नाही. जगाच्या पाठीवरती सगळे काही दैवत पुन्हा पुन्हा मिळतील दादा. डोंगराड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल, डोंगराड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल, पण एकदा गेलेली मातीतली आई आणि एकदा गेलेला मातीतला बाप पुन्हा कधीच दिसणार नाही. जोपर्यंत आई जिवंत आहे ना तोपर्यंतच आईची सेवा करा, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची सेवा करा. काय असते आई एका मिनिटामध्ये सांगतो ऐका. काय असतो बाप ऐका. एक आई आपल्या मुलाला सांभाळत असताना, आपला पती तर लहानपणीच त्याच्या वारला होता, मुलाचं संगोपन केलं, 23-24 वर्षापर्यंत संगोपन केलं, लग्न लावून दिलं. त्याला वाटलं आता आईला वृद्धाश्रमात टाकावं, आपण मुंबई पुण्याला जावं. त्यानं तसंच केलं, आईला वृद्धाश्रमात टाकलं, महाराज मुंबई पुण्याला निघून गेला. निघून गेल्यानंतर 6-7 वर्ष पूर्ण झालं ऐका. 6-7 वर्ष पूर्ण झालं, आईचा शेवटचा काळ जवळ आला. आई रोज म्हणत होती माझ्या बाळूला एकदा बोलवा, मला डोळ्यावरून पाहायचं आहे, मला डोळ्यावरून पाहायचं आहे. आणि आई हे लोकाची यात्रा संपवायची आहे. तेवढ्यामध्ये महाराज 6 वर्षानंतर दिपावळीच्या सणाला तिचा मुलगा परत आला. पाहिलं तर आई शेवटचा श्वास मोजत होती. तेवढ्यामध्ये महाराज आईच्या जवळ गेला, आईचं प्रेम पाहिलं आणि डोळ्यातून तसा घासा रडायला लागला, रडायला लागला. आणि आईला म्हणायला लागला, आई 6 वर्ष मी तुझं प्रेम विसरून गेलो होतो, आई मला माफ कर, मी आई उद्या तुला मुंबईला घेऊन जाणार. तेवढ्यामध्ये आईनं सांगितलं, बाळा बस माझ्यासाठी आलाच, हेच सगळी मोठी मुंबई आहे, माझ्यासाठी इथंपर्यंत आलास ना, बस एवढं फक्त एक इच्छा आहे. काय इच्छा आहे आई सांग, काय इच्छा आहे? म्हणल्याबरोबर महाराज शेवटची इच्छा त्यांना सांगितली. आई या आईनं बोला विचारलं, बाळा सांग तुझी शेवटची इच्छा काय? त्या मुलांना सांगितलं तुला एकदा मुंबईला घेऊन जायचं आहे. पण आईनं सांगितलं माझी शेवटची इच्छा पूर्ण करायची असेल तर एक काम कर, तुला वाटतं माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी, त्या वृद्धाश्रमात 5 फॅन लाव फक्त. 5 रूम आहेत, 5 फॅनची व्यवस्था कर. 5 रूममध्ये 1-1 फॅन लाव. तेवढ्यामध्ये आईनं सांगितलं ठीक आहे. म्हटल्याबरोबर मुलालाही सांगितलं ठीक आहे. 5 फॅनची व्यवस्था केली. पण आईनं प्रश्न केला, त्या मुलानं प्रश्न केला, बाळा 5 फॅन लावशील? आईला सांगितलं हो. आणि मुलानं प्रश्न केला, आई हे 5 फॅन लावल्यानंतर याचा फायदा तुला काय? तू तर 1-2 दिवसात मरणार आहे, तुला काय फायदा? त्यावेळेस त्या आईनं किती उत्तर सुंदर दिलं आहे का. त्या आईनं सांगितलं, अरे हे माझ्यासाठी नाही, ज्यावेळेस तू मोठा होशील ना त्यावेळेस तुझे मुलं याच वृद्धाश्रमात तुला ठेवतील आणि तुला ती गर्मी सहन होणार नाही. मी कित्येक तरी रात्र जागून काढल्यात, ती गर्मी तुला सहन होणार नाही रे. म्हणून माझ्यासाठी नाही, हे तुझ्यासाठी करून ठेव. यातून दोन्ही अर्थ घ्या. मरेपर्यंत प्रेम करते तिचं नाव आई आहे. आणि आपण जसं कर्म कराल तसं आपण वागाल. येतं वडील जे जे करीत या नाम धर्म ठेवीती. आपण जसं वागाल तसे आपली मुलं वागत असाल. एकदा गेलेली आई परत मिळत नाही, गेलेला बाप परत मिळत नाही. जगामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळतील, पण आई वडील मिळणार नाही. माझ्या स्वबुद्धीनं रचलेली कविता आहे, एका मिनिटामध्ये म्हणतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण आहे तुझ्या या बाळाला? कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण आहे तुझ्या या बाळाला? दिवस 9 महिने वर्ष गेले ग, आई विना या जगात कोणी नाही ग. 9 दिवस 9 महिने वर्ष गेले ग, आई विना या जगात
कोणी नाही गा कशा लागली आई तू स्वर्गाला हो कोणी आही तुझ्या या बाळाला कशा लागली आई तू स्वर्गाला हो कोण आई तुझ्या या बाळाला बाप माझा दारू पिऊन गोंधळ घाली ग भाऊ माझा आई म्हणून निघून जाई ग बाप माझा दारू पिऊन गोंधळ घाली ग भाऊ माझा आई म्हणून निघून जाई ग कशा लागली आई तू स्वर्गाला हो कोणी आई तुझ्या या बाळाला कशा लागली आई तू स्वर्गाला कोण आहे तुझ्या या बाळा कुणाची मावशी कुणाची मामा कुणाची बहीण ग आई विना या जगात कोणी नाही ग कुणाची मावशी कुणाची मामा कुणाची बहीण ग आई विना या जगात कोणी नाही ग कशा लागली आई तू स्वर्गाला हो कशा लागली आई तू स्वर्गाला हो कोण आहे तुझ्या या बाळाला एकदा का जीवनातली आई निघून गेली एकदा का जीवनातला बाप निघून गेला कोणी कुणाचं नसतं मुलीचं माहेर कुठपर्यंत असतं जोपर्यंत तिची आई जिवंत आहे जोपर्यंत तिचा बाप जिवंत आहे तोपर्यंतच माहेर असतं तेरे जीवन मी खुशिया तमाम आएगी तेरे जीवन में खुशियां तमाम आएगी तू ले ले माँ की दुआएं तेरे काम आएगी ओ माँ ओ मेरी माँ माँ ओ मेरी माँ माँ ओ मेरी माँ माँ ओ मेरी माँ एकदा का जुमा त्या आईने एकदा का जीवनातला बाप निघून गेला कोणी कुणाचं नसतं जेवढी होईल तेवढी आपल्या आई वडिलाची सेवा करा चाललेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित तुम्हाला सर्व श्रोत्याजन मा बाबांच्याही चरणावरती सेवा समर्पित आणि वाणीला इथंच पूर्णविराम.